आज आपण शिकूया सम आकृत्यांची परिमिती आपल्याला माहित आहे की तीन पेक्षा जास्त रेषाखंड म्हणजे लाइन सिगमेंटने बनलेल्या बंदिस्त आकृतीला एक बहुभुज म्हणजे पॉलिगॉन म्हणतात जेव्हा बहुभुजाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतील तर अशा बहुभुजेला आपण समबहुभुज म्हणजे रेग्युलर पॉलिगॉन म्हणतो जसे चौरस म्हणजे स्क्वेअर समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज पंचकोन म्हणजे रेग्युलर पेंटागॉन इत्यादी आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशा आकृत्यांची परिमिती कशी काढली जाते समजा आपल्याला सोळा सेंटीमीटर बाजू असणाऱ्या एका चौरसाकृती फोटोच्या लाकडाच्या पट्टीने फ्रेम बनवायची आहे यासाठी आपल्याला हे जाणून घ्यावे लागेल की यासाठी आवश्यक लाकडाच्या पट्टीची लांबी काय असेल माहीत करून घेण्यासाठी आपल्याला चौरसाकृती फोटोची परिमिती काढावी लागेल तुमच्या लक्षात असेल की कोणत्याही आकाराच्या केडेने जात पार केलेले अंतर त्या आकाराची परिमिती सांगते अशा प्रकारे या चौरसाकृती फोटोची परिमिती असेल सोळा सेंटीमीटर अधिक सोळा सेंटीमीटर अधिक सोळा सेंटीमीटर अधिक सोळा सेंटीमीटर बरोबर चौसष्ट सेंटीमीटर इथे तुम्ही पाहू शकता की बाजूच्या लांबींची चार वेळा बेरीज केली आहे हेच आपण बाजूच्या लांबीला चारने गुडून लिहू शकतो ज्यामुळे आपल्याला या चौरसाकृती फोटोची परिमिती मिळेल सोळा गुणिले चार बरोबर चौसष्ट सेंटीमीटर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की चौरसाची परिमिती त्याच्या एका बाजूच्या लांबीला त्याच्या बाजूच्या संख्येने गुणून मिळवली जाऊ शकते आता हा समभुज त्रिकोण त्रिकोण एबीसी पहा यामध्ये सर्व बाजू तसेच सर्व कोण समान आहेत म्हणजे ए बी बरोबर बी सी बरोबर सी आणि कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी आहे चला याची परिमिती काढू समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज होय म्हणजे ए बी अधिक बी सी अधिक सी पण या स्थितीमध्ये सर्व बाजूंची लांबी समान आहे म्हणून आपण बी सी आणि च्या जागी ए बी लिहू शकतो अशा प्रकारे समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर ए बी अधिक ए बी अधिक ए बी बरोबर तीन गुणिले ए बी लिहिले जाऊ शकते अशा प्रकारे आपण एका चौरसाप्रमाणे एका समभुज त्रिकोणाच्या संदर्भात पण म्हणू शकतो की याची परिमिती त्याच्या बाजूंची संख्या गुणिले एका बाजूची लांबी आहे म्हणजे समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर तीन गुणिले एका बाजूची लांबी आहे आता तुम्ही व्हिडिओ थांबून एका समपंच कोणाची परिमिती काढा या स्थितीत आपण म्हणू शकतो की समपंचकोनाची परिमिती बरोबर पाच गुणिले एका बाजूची लांबी अशा प्रकारे समषटकोणाची म्हणजे रेग्युलर हेक्झागोनची परिमिती बरोबर सहा गुणिले एका बाजूची लांबी असेल अशा प्रकारे सम परिमिती बरोबर त्या बहुभुजाच्या बाजूंची संख्या गुणिले एका बाजूची लांबी असते तर आज आपण शिकलो समआकृतांची परिमिती पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी निगडित काही उदाहरणे सोडवूया